नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या काही लेक्चर्समध्ये दोन प्रकरणांचा अभ्यास केलेला आहे। आज आपण तिसऱ्या प्रकरणाला सुरुवात करत आहोत, प्रॉडक्ट अँड प्राइसिंग डिसिजन। खरं पाहता तिसरा आणि चौथा घटक मिळून एक नवीन चॅप्टर तयार होतो, तो म्हणजे मार्केटिंग मिक्स किंवा P4 नावाचा हा चॅप्टर आहे। मग हे मार्केटिंग मिक्स केवळ आपल्याला पास होण्यापुरता मर्यादित नसून याच्या पुढचं कुठलेही भविष्यात शिक्षण घ्या, तुम्हाला मार्केटमध्ये अप्लाय करता येतं आणि त्या अनुभवावरूनच तुम्हाला या बाजारपेठेत मुक्त व्यवहार करणं शक्य आहे। चला तर मग आपण सुरुवात करूया आपल्या विषयाला। पहिला त्यातला P4 मधला पहिला घटक आहे प्रोडक्ट। यामधला कन्सेप्ट ऑफ प्रोडक्ट आपल्यासमोर एक वाक्य दिसत आहे, द प्रोडक्ट इज द मोस्ट टँजिबल अँड इम्पॉर्टंट सिंगल कंपोनंट ऑफ मार्केट प्रोग्राम। मार्केट प्रोग्राम करत असताना हा एकमेव हा दिसणारा घटक आहे आणि तो महत्त्वाचा घटक आहे, कारण जर वस्तूच नसेल तर त्या वस्तू त्याची मार्केटिंग कुठून आली, आणि ती वस्तूचं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी आपणास ही मार्केटिंग वेगवेगळ्या पद्धतीने शिकवत असते। मग असंही म्हणता येईल, द प्रोडक्ट पॉलिसी अँड स्ट्रॅटजी इज स्टोन ऑफ मार्केटिंग मिक्स। हा मार्केटिंग मिक्सचा पाया आहे आणि हे प्रोडक्ट बाजारपेठेत अतिमहत्त्वाचं काम करत असतं, कारण दिसणारी वस्तू आहे, याला एक अस्तित्व आहे आणि या वस्तूवरूनच एक ब्रँड, एक लोगो, एक कंपनीची इमेज तयार होत असते। म्हणून कुठल्याही व्यवसाय संघटनेमध्ये प्रोडक्ट किंवा वस्तू हा महत्त्वाचा घटक मानला जातो। मग हा प्रोडक्ट कुठल्या तीन घटकावरती अवलंबून आहे, त्याचे स्तंभ काय, तर डायमेन्शन्स त्याचे खालील तीन स्तंभावरती आधारित आहे। एक आहे मॅनेजरियल डायमेन्शन, यामध्ये असं म्हणता येईल, इट कवर्स द कोर स्पेसिफिक और फिजिकल ॲट्रिब्यूट्स रिलेटेड सर्विस ब्रँड पॅकेज प्रोडक्ट लाईफ सायकल अँड प्रोडक्ट प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट। जेव्हा एखादी मॅनेजमेंट एका वस्तूच्या रिलेटेड सर्विस देत असतो, आत्ता चर्चा केल्याप्रमाणे एक ब्रँड देत असतो, त्याला ग्राहकाला आकर्षित करणारी पॅकेजिंग देत असतो आणि वेळोवेळी त्या पदार्थामध्ये त्या प्रोडक्टमध्ये बदल करत असतो, तेव्हा या घटकावरती म्हणजेच मॅनेजरियल डायमेन्शनवरती त्याचं महत्त्व टिकून असतं। दुसरी प्रोडक्टची संकल्पना कशावरून ठरते, तो स्तंभ काय आहे, तर कंझ्युमर डायमेन्शन, ग्राहक, कस्टमर इज अ किंग ऑफ द मार्केट, हे आपण सर्वांना माहीत आहे।
तेव्हा त्या ग्राहकाला आवडेल तीच वस्तू तो निवडत असतो आणि निवडलेल्या वस्तूमुळेच एक ब्रँड निर्माण होत असतं. कारण जेवढा जास्त वापर किंवा खरेदी तेवढ्या त्या वस्तूचं नाव लौकिक जास्त असं म्हणावं लागेल. म्हणूनच टू द कंझ्युमर अ प्रोडक्ट इज ॲक्च्युली अ ग्रुप ऑफ सिम्बॉल्स ऑर मीनिंग्स. तो ग्रुप ऑफ सिम्बॉल निर्माण करत असतो. म्हणजे उदाहरणार्थ जर टाटा टी घेतला तर टाटा टी हे दर्शवतं की चहा पिणाऱ्यांची ती संख्या आहे. तो ग्रुप ऑफ सिम्बॉल आहे. आणि यामधूनच तिसरा घटक आहे सोशल डायमेन्शन. सामाजिक अस्तित्व जेव्हा कधी निर्माण होत असेल तेव्हा सोसायटी सॅल्युटरी प्रोडक्ट अँड डिझायरेबल प्रोडक्ट आर ऑलवेज बिकम ॲज फुलफुल एक्सपेक्टेशन. जेव्हा समाजामध्ये एखादी वस्तू आपण विक्री करत असतो तेव्हा त्या वस्तूचं अस्तित्व हे केवळ त्या समाजाने ॲक्सेप्ट केल्यामुळं निर्माण होत असतं. कारण समाजच ठरवत असतो कुठल्या वस्तू वापरण्यायोग्य आहेत, कुठल्या वस्तू हानिकारक आहेत, आणि समाजातच मानवाची गरज पूर्ण होत असते. आणि गरज पूर्ण करण्यासाठी कुठल्या ना कुठल्या वस्तूचा वापर करणे अनिवार्य असते. म्हणून सामाजिक आधार तो स्तंभ हा सुद्धा वस्तू निर्माण होण्यामागचा एक महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की एक वस्तू निर्माण होण्यामागं तीन गोष्ट कारणीभूत असतात. एक मॅनेजमेंट डिसिजन, दुसरं कंझ्युमर डिसिजन आणि तिसरं सोशल डिसिजन. म्हणजेच आपण त्याला डायमेन्शन असं सुद्धा म्हणतो. तर या पद्धतीनंच एखाद्या वस्तूचं बाजारपेठेत अस्तित्व निर्माण होत असतं किंवा नवीन तयार होत असते. यानंतर पुढचा घटक आहे न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट. एखादी वस्तू नवीन म्हणून बाजारपेठेत कशी येत असते तर सुरुवातीलाच वरच्या पॅरेग्राफमध्ये एक वाक्य आहे न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट इज अ प्रोसेस दॅट टेक्स अ सर्व्हिस ऑर अ प्रोडक्ट फ्रॉम कन्सेप्शन टू द मार्केट. बघा जेव्हा एखाद्या बाजारपेठेमध्ये आपण वस्तू किंवा सेवा जेव्हा पुरवण्याचं कार्य करत असतो तेव्हा एका वस्तूचं अस्तित्व निर्माण होत असतं आणि त्यातूनच त्या बाजारपेठेच्या गरजेनुसारच नवीन वस्तूचा जन्म होत असतो. यानंतर दुसरी कन्सेप्ट आहे न्यू प्रोडक्ट ओपन अ होल न्यू मार्केट. उदाहरणार्थ यापूर्वी सॅनिटायझर बाजारात खूप मोठ्या प्रमाणात होते, परंतु बाजारपेठेची मागणी वाढती आणि ग्राहकांचे वाढलेली गरज यातूनच सॅनिटायझर, मास्क, साबण यासारख्या स्वच्छतेच्या वस्तूंकडे जास्त मागणी निर्माण झालेली आहे. मग जशी नवीन वस्तू असेल तेवढं मार्केट जास्त कॅप्चर करता येतं. कारण बाजारपेठेत एखादी वस्तू नवीन मोठ्या प्रमाणात आली की त्याचं विक्रीही मोठ्या प्रमाणात होत असते हे आपणास चांगल्या प्रकारे माहीत आहे. त्याचबरोबर तिसरा घटक आहे न्यू प्रोडक्ट जनरली डिफर फ्रॉम प्रोडक्ट लाईन एक्सटेन्शन.
म्हणजे एकाच प्रकारच्या रेंज असणाऱ्या वस्तूमध्ये सुद्धा कॉम्पिटिशन निर्माण करून किंवा गुणवत्ता सिद्ध करून ती वस्तू आपले अस्तित्व बाजारपेठेत टिकवू शकते. उदाहरणार्थ बाजारपेठेत खूप मोठ्या प्रमाणात साबण आहेत, पण डेटॉल साबण हे त्याच्या मार्केटिंगमुळं त्या साबणाच्या कॅटेगरीमध्ये जास्त मोठ्या प्रमाणात विकलं जातं. नाहीतर आपणास माहीत आहे जवळपास त्याच किमतीमध्ये लाईफबॉय, सॅव्हलॉन, संतूर, लक्स यासारखे अनेक प्रोडक्ट बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्याच जनरली डेफर प्रोडक्टमध्ये ही प्रोडक्ट लाईनमध्ये डेटॉल साबण एक्सटेन करत असतो. मग ही नवीन वस्तू किंवा नवीन बाजारपेठेत त्याच पद्धतीनं निर्माण झाली की ग्राहकांना आकर्षक वाटत असते आणि नवीन वस्तूचा बाजारपेठेत जन्म होत असतो. परत एकदा आपण या घटकाची एक दोन मिनटात उजळणी करू, कारण हा महत्त्वाचा घटक आहे. आपण पाहिलं की वस्तू निर्माण होण्यामागं तीन गोष्टी कारणीभूत असतात. एक मॅनेजरियल डिसिजन, कारण त्यांच्याकडे न्यू कन्सेप्ट न्यू आयडिया असतात. दुसरी ग्राहकाची वाढती मागणी आणि तिसरं समाजाची गरज पूर्ण करण्यासाठी वाढलेली मागणी. या तीन घटकावरूनच नवीन वस्तू बाजारात येत असते तेव्हा ती डेव्हलप होण्यामागं याचं कारण असतं. आणि ही प्रोडक्ट डेव्हलप होत असताना बाजारपेठ कॅप्चर करू शकते, त्या प्रोडक्ट लाईनमध्ये चांगल्या प्रकारे एक्सटेंड मार्केट करू शकते आणि नवीन वस्तू म्हणूनसुद्धा उदयास येऊ शकते. या पद्धतीनं आपण आज फक्त प्रोडक्टबद्दल माहिती घेतलं आहोत. पुढच्या लेक्चरमध्ये आपण याबद्दल अधिक चर्चा करू. तोपर्यंत चांगला अभ्यास करा. धन्यवाद.